हॅलो एवरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनीज रेसिपी या कुकिंग चॅनलमध्ये। आज मी इथे तुम्हाला बनवून दाखवणार आहे पावभाजी। ते पण इतक्या सोप्या पद्धतीने पावभाजी तुम्ही बनवायची पहिलीच पद्धत पाहत असाल। फक्त 1.5 ग्लास पाण्यात ही पावभाजी आपल्याला पूर्ण बनणार आहे आणि ते पण एकदम सोप्या पद्धतीने, नाही काहीच झंझट न करता। बटाटे वेगळे आणि भाजी वेगळे असं काहीच मी तुम्हाला दाखवणार नाही आहे। एकदम सोप्या पद्धतीने ही पावभाजी कशी बनवायची ते आपण आज इथे पाहणार आहोत। तर रेसिपी चालू करण्याच्या पहिले तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा मनीज रेसिपी या कुकिंग चॅनलला। जे लाल बटन दिसते ते प्रेस करा आणि त्यानंतर बेल आयकॉन येतो ग्रे कलरचा, त्याला प्रेस करा, म्हणजे तुम्ही माझी एकही नवीन रेसिपी मिस नाही करणार। तर रेसिपी चालू करूया आपण। आता त्यासाठी इथे मी भाज्या घेतलेल्या आहे आणि इथे मी भाज्या चिरून ठेवलेल्या आहे। तुम्हाला असं काहीच वेगळं आणि वेगवेगळं उकडून बटाटे वगैरे वेगळे उकडून ठेवायची काहीच गरज नाही आहे। या सर्व भाज्या कच्च्या आहेत आणि त्या मी इथे ताटामध्ये कट करून घेतलेल्या आहेत। तर त्या आता आपल्याला प्रोसेस सांगते मी तुम्हाला कशी करायची पुढची। आणि यामध्ये कलर येण्यासाठी मी एकही रंग वापरणार नाही आहे, नॅचरल कलर मी आणण्यासाठी पुढं दाखवणारच आहे काय करायचं। तर शिमला मिरची घेतली इथे, मटर घेतलेले, थोडीशी पत्ताकोबी घेतलेली आहे कापून। मोजून मापून भाज्या घ्यायच्या असं काहीच नाही, फक्त बटाटे सगळ्या भाज्यांपेक्षा थोडे जास्त घ्यायचे। बटाटे घेतले आणि टमाटर घेतले, शिमला मिरची, पत्ताकोबी, मटर, बटाटे आणि टमाटर ह्या सगळ्या भाज्या मी इथे घेतलेल्या आहे। आता याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि कलर येण्यासाठी मी इथे बीट घालती आहे। तुम्ही बीट किसून घालू शकता किंवा असे तुकडे पण करून घालू शकता। जर बीट शिजत नसेल तर तुम्ही सरळ बीट किसून घाला, म्हणजे नॅचरली कलर भाजीला येऊन जातो, एक्स्ट्रा वरचा कलर टाकायची गरज पडत नाही। तर या सगळ्या भाज्या मी आता इथे व्यवस्थित धुवून घेणार आहे स्वच्छ। भाज्या धुवून झालेल्या आहेत स्वच्छ। आता याला आपल्याला कुकरमध्ये मिक्स शिजवून घ्यायचं आहे। एकदम छान लागते ही आणि एकदम सोपी पद्धत आहे ही भाजीची। तर याला कुकरमध्ये आता मी शिजवून घेते। तर हे इथे 1 कप पाणी घेतलं आहे आणि अजून 1/2 कप पाणी मी यात घालणार आहे। अशा प्रकारे 1.5 ग्लास पाण्यातच तुमची भाजी शिजवून होते, 1.5 कप पाण्यामध्येच ही भाजी शिजवून होते। एवढंच पाणी लागणार आहे आपल्याला, एक्स्ट्रा पाणी मी वापरणार नाही आहे, तुम्हाला दाखवते मी पुढे व्हिडिओमध्ये। तर अशा प्रकारे हे 1.5 ग्लास पाणी टाकून मी याच्या आता 3 चिट्ट्या काढून घेते आहे। 3 ते 4 चिट्ट्या काढायच्या म्हणजे भाज्या व्यवस्थित शिजतात। तर भाज्या आपल्या शिजून झालेल्या आहे, तोपर्यंत फोडणीमध्ये काय घालायचं ते बघू। फक्त एवढंच सामान आपल्याला फोडणीमध्ये लागणार आहे, बाकी सगळं आपण पावभाजीमध्ये घातलेलं आहे। तर आहे ना सोपी पद्धती पावभाजी बनवायची, एक्स्ट्रा झंझट करायची गरज नाही। बारीक कांदा इथे चिरून घेतलेला आहे, कांदा एकदम बारीक चिरायचा आहे। टमाटर मी घालत नाही कारण ऑलरेडी टमाटर मी पावभाजीमध्ये घातलेलं आहे शिजताना। लिंबू घेतलं इथे, नंतर लागेल आपल्याला लास्टला, शेवटी लिंबू लागेल। त्यानंतर पावभाजी मसाला घेतला इथे, कांदा, पावभाजी मसाला, लाल तिखट, मटर घेतले इथे। ऑप्शनल आहे मटर घेणं, फक्त मी छान दिसण्यासाठी पावभाजीमध्ये वरतून फोडणीत घालणार आहे। तुम्हाला नाही घालायचं तर तुम्ही नाही घालू शकता। त्यानंतर अद्रक लसणचं ठेसून घेतलेलं आहे, तुम्ही पेस्ट पण वापरू शकता। तर अशा प्रकारे एवढ्या भाज्या आपल्याला फोडणीमध्ये लागणार आहे। भाज्या आपल्या पूर्ण शिजून झालेल्या आहे, तुम्ही बघू शकता भाज्या एकदम छान शिजलेल्या आहे। त्याचं आता एक्स्ट्रा पाणी हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे पूर्ण। आता मी गाळून घेतलं एक्स्ट्रा पाणी हा, आणि हा स्टॉक आपला निघाला आहे व्हेजिटेबल स्टॉक, तो स्टॉकच आपल्याला पूर्ण वापरायचा आहे। जे 1.5 ग्लास पाणी वापरलं होतं त्यात भाज्या पण शिजवून झाल्या आणि पाणी पण उरलं, तुम्ही बघू शकता। तेच पाणी आपल्याला पावभाजीला वापरायचं आहे, म्हणजे कोण आपले जे भाज्यांचे व्हिटॅमिन्स आहेत ते पण कुठे जाणार नाही, फेकून द्यायचं नाही ते पाणी। तर आता मी हे भाज्या सगळ्या मॅश करून घेते। मॅशर नसेल तर तुम्ही सरळ मिक्सरमध्ये हळूहळू थंड झाल्यावर एक चक्कर मारू शकता, नाहीतर फूड प्रोसेसरमध्ये याला फिरवून घेऊ शकता। तर अशा प्रकारे सगळ्या भाज्या मी आता मॅश करून ठेवलेल्या आहे इथे आणि स्टॉक पण आपला रेडी आहे। कढई गरम करायला ठेवते, त्यामध्ये तेल घालायचं आहे। आता तेल थोडंसं जास्त घालायचं, यामध्येच तुम्ही थोडासा बटरचा तुकडा पण ॲड करू शकता, अजून टेस्ट वाढेल। तेलामध्ये तुम्ही बटर ॲड करू शकता। तर तेल आपलं गरम झालेलं आहे व्यवस्थित। सर्वप्रथम मी कांदा घालून घेते याच्यात, एक मोठा कांदा चिरलेला घ्यायचा आहे। याला पूर्ण फ्राय होऊ द्यायचं नीट कांद्याला, एकदम बारीक मीडियम गॅसवर याला गुलाबी रंगाचा होस्तर फ्राय होऊ द्यायचं। तर कांदा आपला फ्राय होत आलेला आहे, त्यामध्ये आता मी मटर घालणार आहे। मटर मुद्दामून पहिले घातलेले नाही, तेलामध्ये घातल्यास सगळे उडाले असते बाहेर आणि चटका लागू शकतो। तर मटर घालून आता याला मी 1-2 मिनटं फ्राय करून घेणार आहे आणि अद्रक लसणची पेस्ट घातली याच्यात। याला नीट मिक्स करून घेते। कांद्याला ब्राऊन कलर यायला चालू झालेला आहे, तुम्ही बघू शकता। मटर आणि अद्रक लसणची पेस्ट घातल्यानंतर
याला 1-2 मिनटं फ्राय करून घ्यायचे. तर आपला कांदा, अद्रक, लसूण आणि मटर सगळं व्यवस्थित फ्राय झालेलं आहे. त्यामध्ये आता पावभाजी मसाला घालायचा. 1 मोठा चमचा घेतला, 1.5 मोठा चमचा आणि 1 मोठा चमचा तिखट घेतलेला आहे. 3 ते 4 जणांसाठी ही पावभाजी सफिशियंट होते आणि अशा पण मी ज्या रेसिपी दाखवते ते 3 ते 4 जणांसाठी असतात. तर अशा प्रकारे मसाला घातल्यानंतर पण 1-2 मिनटं मी फ्राय करून घेतलं. जास्त फ्राय नाही करायचं, नाही तर मसाले जळू शकतात सुके. आणि लगेच ते आपण पावभाजी मॅश केलेली आहे ती याच्यात घालायची आहे. तर अशा प्रकारे सगळी पावभाजी मी याच्यात घालून घेतली आहे. सगळे विटॅमिन्स पावभाजीचे आणि त्यातले ते बीट आपण घातले, हे सगळं पावभाजीची टेस्ट ही खूप छान लागते. फक्त मी सांगितले ते प्रमाणे त्याप्रमाणेच तुम्ही करा. टेस्टची गॅरंटी माझी आहे, फिक्स. मी जशी पद्धत सांगितली तशीच करा. टेस्ट तुमची नाही आली तर मला तुम्ही कमेंट करून सांगा. खूप छान टेस्ट लागते, म्हणजे स्ट्रीट रस्त्यावर जी मिळते तिच्यापेक्षा पण छान लागते. रस्त्यावर तरी लाल कलर टाकलेला असतो, बिना कलरची ही पावभाजी. पण आपल्याला हेल्थसाठी, हेल्थ पण जरुरी, त्यामुळं कलर न टाकता ही पावभाजी खूप टेस्टी लागते. तर चवीनुसार मीठ घालून घेतलं इथे. मीठ घातल्यानंतर जो स्टॉक आहे आपला तो थोडा थोडा मी याच्यात टाकते. कुकरमध्ये जी भाजी होती त्यात पहिले पाणी टाकून, स्टॉकचंच पाणी वापरते मी, एक्स्ट्रा पाणी वापरलेलं नाही आहे. आता थोडा थोडा स्टॉक घालून घेते मी, एकदाच तो पाणी आपलं जे आहे ते एकदाच घालायचं नाही आहे. थोडं थोडं पाणी घालून ही पावभाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे नीट. वास खूप छान येतो इथे, तुम्ही फक्त पावभाजी करून बघा, खूप टेस्टी बनते ही पावभाजी. त्यानंतर फायनली आता लिंबू पिळून घेते मी ह्याच्यात, याने खूप भारी चव येते पावभाजीला. एकदम लिंबू सगळा भाव खाऊन जातो या रेसिपीमध्ये शेवटी. तर लिंबू तुम्ही स्किप करायचं नाही, लिंबू शेवटी भाजी झाल्यावर ह्याच्यात अर्धा लिंबू तरी पिळून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे भाजी आपली आटलेली आहे, परत त्यामध्ये उरलेला स्टॉक जो आहे तो मी सगळा घालून घेते आहे आता. असं करत करत मी सगळा स्टॉक या भाजीत घालून घेणार आहे आणि भाजी व्यवस्थित शिजवून घेणार आहे. जवळजवळ 10-15 मिनटं नीट शिजू द्यायची, म्हणजे त्याच्यात सगळे ते मुरून जातात मसाले आपले. तर पावभाजी आता शिजवून माझी तयार झाली आहे. त्यामध्ये थोडं बटर ॲड करते मी, हे टाकायचंच आहे, याने खूप छान लागते चव नंतर. आणि त्यानंतर कोथिंबीर घालते आहे थोडीशी आणि याला परत मिक्स करून 1-2 मिनटं शिजवून घेणार आहे. तर पावभाजी आपली बनवून तयार आहे आणि पूर्ण शिजलेली आहे. लाईटमुळे याचा कलर दिसत नाही व्यवस्थित, ती पूर्ण अशी रेडिश ब्राऊन कलरची झालेली आहे. खूप छान लागते ही पावभाजी. तर आता पावभाजी आपली बनवून आहे झाली, ते आपण साईडला ठेवू. आता पाव कसे शेकायचे मी तुम्हाला सांगते. पाव तर तुम्ही म्हणाल की सगळेचजणं शेकता, पण थोडं वेगळं मी याच्यात दाखवते, मसाला पाव बनवून दाखवते थोडासा. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही फक्त बटरमध्ये पण पाव शेकून घेतात. यासाठी मी पाव इथे चिरून घेतलेले आहे आणि तवा गरम करायला ठेवला आहे. त्यावर बटर घालणार आहे थोडंसं. बटर घालून झाल्यानंतर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही फक्त ह्या बटरमध्येच पाव शेकू शकता. जर तुम्हाला प्लेन पाव हवे असतील नुसते बटरचे तर तुम्ही ह्याच्यात शेकू शकता, पण मी याला थोडासा ट्विस्ट देणार आहे. त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालणार आहे मी. कोथिंबीर घातल्यानंतर पावभाजी मसाला आहे, तो पावभाजी मसाला इथे मी 2 ते 3 चुटकी घालून घेणार आहे. खूप छान चव लागते आणि पावची, आणि बटर भरपूर लावायचं म्हणजे पाव व्यवस्थित शेकल्या जातात आणि मसाला पण हा पावला व्यवस्थित छान लागतो. तर आता पावभाजी मसाला आणि कोथिंबीर बटरमध्ये टाकून मी आता पाव शेकून घेते आहे. दिसतं आहे ना एकदम छान ही पावभाजी. पाव आणि पावभाजीसुद्धा टेस्ट पण त्याची तेवढीच छान आहे. टेस्टची गॅरंटी मी तुम्हाला 100% सांगते, खूप छान बनणार आहे. आणि एवढी सोपी पद्धत आहे पावभाजीची, सगळ्या भाज्या एकदाच शिजवून घ्यायच्या आणि नंतर फक्त फोडणीमध्ये कांदा, अद्रक, लसूणच वापरलं तरी चालतो. तर अशा प्रकारे बऱ्याच रेसिपी मी सोप्यात सोप्या करून दाखवण्याचा प्रयत्न करते. थोडंसं मीठ मी वरतून टाकते इथे पावावर आणि पाव आता नीट भाजून घेणार आहे मी. बटर थोडं हवं असल्यास तुम्ही ॲड करू शकता अजून. तर अशा प्रकारे पाव आपले भाजून झालेले आहेत आणि भाजी पण आपली बनवून तयार आहे. किती मस्त कलर दिसतोय पावभाजीचे तुम्ही बघू शकता. लाईटमुळं फोकसचा कलर चेंजेस दिसतात पावभाजीमध्ये, पण ही टेस्ट खूप छान झालेली आहे पावभाजीची. तर पावभाजी सोबतच त्याच्यासोबत हे मसालावाले मसाला लावलेले शेकलेले पाव आणि कांदा लिंबू, किती मस्त विकेंडचा प्लॅन आहे. तुम्ही करू शकता हा पावभाजीचा. तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला पावभाजीची, सोप्यात सोपी आणि 1.5 ग्लास पाण्यात ही रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे.
तर रेसिपी आवडली असेल तर नक्की ही पावभाजी तुम्ही करून बघा आणि बनवल्यानंतर तुमची टेस्ट कशी झाली ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. तर चाटचे हा सीझन चालू केला होता मी म्हणून चाटच्या रेसिपी टाकते आहे, तर पावभाजीची ही रेसिपी आज मी टाकलेली आहे. तुम्हाला आवडलीच तर तुम्ही नक्की करून बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तोपर्यंत भेटू एक पुढच्या नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.